नमस्कार, मी श्रुती राहुल. 24 बातम्या 24 रिपोर्टर्समध्ये आपण दिवसभरातल्या ज्या महत्वाच्या 24 घडामोडींचा आढावा आमचे रिपोर्टर्स घेत असतात ते पाहणारच आहोत. त्या बुलेटिनला सुरुवात करणार आहोत, मात्र त्याआधी एक महत्वाची बातमी आलेली आहे. शिवजयंतीबद्दल उपमहापौरांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचं हे वादग्रस्त वक्तव्य आहे आणि या वक्तव्यानंतर जमावानं तोडफोड केलेली आहे. भाजपचे हे उपमहापौर आहेत ज्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे श्रीपाद छिंदम, आणि यांच्या वादग्रस्त वक्तव्याची क्लिप आता व्हायरल झाली आहे. उपमहापौरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अशा पद्धतीनं जमावानं तोडफोड केलेली आहे. दृश्य आपण पाहतो आहोत नगरची. उपमहापौर जे आहेत तिथले, त्यांनी शिवजयंतीच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. भाजपचे ते उपमहापौर आहेत आणि छिंदम यांच्या या वादग्रस्त वक्तव्याची क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर अशा पद्धतीनं जमाव आक्रमक झाला, तोडफोड या जमावाकडनं करण्यात आलेली आहे, तोडफोडीचा प्रयत्न झालेला. या सगळ्या संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी कुणाल जायकर यांच्याकडनं. कुणाल, आत्ताची परिस्थिती तिथली नेमकी कशी आहे? आता तणावपूर्ण या ठिकाणी वातावरण नगरमध्ये दिसतंय आणि दुकानांची तोडफोड केली आहे. स्वतः श्रीपाद छिंदम ज्यांचे दुकान आहे एक मार्केटमध्ये, त्यांच्या देखील दुकानाची मोठी तोडफोड या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे. हे महानगरपालिकेचे एक कर्मचारी आहेत, कर्मचाऱ्यांनी चाऱ्यांना या महापौरांनी फोन लावला होता आणि फोन लावत असताना त्यांनी सांगितलं की आमच्या प्रभागातली कामं करा. त्यावेळेला जो कर्मचारी आहे त्यांनी सांगितलं की साहेब या ठिकाणी आता सध्या कर्मचारी कमी आहे, एकदा शिवजयंतीचा सध्या तणाव आहे, म्हणजे या ठिकाणी शिवजयंती साजरी करायची आहे, त्यामुळं सध्या सगळे कर्मचारी त्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि त्यामुळे आपण शिवजयंती झाल्यानंतरच हे सगळं काम करू आणि आपण कधी कामाला नाही म्हणत नाहीये, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी शिवजयंती होऊन द्या आणि मग आपण काम करू. मात्र या ठिकाणी छिंदम यांनी अर्वाच्या भाषेमध्ये त्यांना शिवीगाळ केलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल देखील अपशब्द या ठिकाणी वापरलेले आहे. त्यामुळं एकूणच आता सध्या नगरमध्ये तणावाचं वातावरण आहे. श्रीपाद छिंदम यांना बडतर्फ केल्याची घोषणा देखील खासदार गांधींनी केली आहे, त्यामुळे आता सध्या त्यांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे. त्यांच्या विरुद्ध गुन्हा देखील नगरमध्ये दाखल केलेला आहे. मात्र याचे पडसाद आता अहमदनगरमध्ये नाही तर राज्यभरात देखील उमटायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता नगरमध्ये सध्या तणावाचं वातावरण सध्या आहे. पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे. या ठिकाणी आता वेगवेगळ्या संघटना आहेत, सामाजिक असतील किंवा राजकीय पक्ष देखील या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत. बसचे देखील तोडफोड देखील करण्यात आलेली या ठिकाणी. पोलीस प्रशासनाकडून कशा पद्धतीनं खबरदारी घेण्यात आली, बंदोबस्त नेमका कसा? मी कुणाल पुन्हा तुमच्याकडे येते. आपल्या सोबत फोनलाईन वरून भाजपचे खासदार जोडले गेलेले आहेत दिलीप गांधीजी. दिलीपजी, काय नेमकं हे अशा प्रकारचं वक्तव्य तुमचे उपमहापौर करतात आणि त्यानंतर जमाव आक्रमक होतो, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या वक्तव्यामुळे निर्माण झाला? मी पहिल्यांदा या गोष्टीचा निषेध करतो आहोत. मी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेलं हे वक्तव्य याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आहोत. आणि भारतीय जनता पार्टी म्हणूनही आमच्या आम्ही निषेध केला आहे आणि त्याचप्रमाणे त्यांना ताबडतोबीनं पक्षातही बडतर्फ केलं आहे आणि त्यांना उपमहापौर पदावरूनही त्यांना आम्ही मुक्त केलं आहे. ही कृती कारवाई आम्ही ताबडतोबीनं केली आहे आणि मी आपल्या माध्यमातूनच सर्व जनतेला पण आव्हान करेन की आपण शांतता आणि राज्याची आणि आपल्या जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था चांगली राहील यासाठी जनतेनं सहकार्य करावं, अशा पद्धतीचं नम्र आव्हान मी आपल्या माध्यमातून जनतेला करतो. निश्चितच दिलीप गांधीजी, तुम्ही आमच्यासोबत फोनलाईन वरून असेच जोडलेले राहा. क्लिप मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झालेली होती, ती क्लिप आता आपण नेमकं ऐकणार आहोत काय ते संभाषण होतं. काल किंगर साहेब बोलले ना तुमच्या संग साहेब, मी त्यांना म्हणलं होतं, म्हणलं छिंदम साहेबांनी फोन छिंदम साहेबांनी पाठवणार आहे का नाही पाठवणार आहे आज तेवढं सांग फक्त, किंगर विंगरचं नाव नको सांगू. बरं बरं, पाठवतो पाठवतो साहेब. शिवजयंती होऊन जाईल साहेब, माझं म्हणणं असं होतं. हे गेलं वसडत ती शिवजयंती, काय शिवाजी पाहिलं झालं का वगैरे? इथं लोक काय खाच्चीत पडायला वाट बघतो. हो साहेब, सकाळी सकाळी चांगलं बोला. मग
मग काय असं काय असं बोलतात करा साहेब. मग आम्ही काय मूर्ख आहेत काय? मूर्खाचा विषय काय? माणसं नाहीये म्हणून मी तुम्हाला म्हणतोय. मी शिवजयंती होऊन जाय म्हणलं साहेब. मग माझं घरचं काम आहे का ते? मग तुम्ही नीट बोला ना साहेब, असं काय बोलता तुम्ही? तू एक काम कर ना, तुला शिवजयंती देऊचं पुढं आहे तर चार माणसं वाढून घे ना पाणी घेतून. मग माणसं नाहीये म्हणून ना मी तुमचं काय ऐकलं नाही का तुम्हाला याच्या अगोदर? माणसं पाठव, बाकीचं नको सांगू. तू व्यवस्थित बोलत जा साहेब, तुम्ही नाही तर फोन नाक करीत जाऊ मला. मग साहेब ठीक आहे, एक काम करतो, एक काम कर, दुपारी पाणी घेते माझ्याकडं ऑफिसला. व्यवस्थित बोललं तर माणूस सकाळी सकाळी तुम्ही यार असं बोलता म्हणल्यानंतर तुम्हाला शोभतं का एक बोलणं? मग तू आम्हाला शिकू राहिला का? तू शिवजयंती मग आता शिवजय आहे ते कार्यक्रम मी तुम्हाला सांगितले साहेब. तुला कोणी सांगितलं आम्हाला शिकवायला? तू आम्हाला शिकवतो का? शिकवायचा नाही विषय आला साहेब, पण तुम्ही व्यवस्थित बोला ना साहेब. मग तू माणसं पाठवलेने काय वरून आम्हाला सांग तू का शिवजय? काल आता ते मी किंगरला सांगितलं का? किंगर मला म्हणे मी तुमच्या संग बोललो म्हणून. नाही तर आमच्या किंगरला गेला ते माणसं पाठव. दिलीप गांधीजी, तुम्ही स्वतः सुद्धा ही ऑडिओ क्लिप आता ऐकलेली असेल. कशा प्रकारची भाषा तुमचे नेते वापरत आहेत, सत्तेची मस्ती नाही का म्हणायची? दिलीप गांधी यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र ही सत्तेची मस्ती नाही तर दुसरा काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला, तर त्यात काही आश्चर्य वाटायला नको. कारण जे काही वक्तव्य उपमहापौरांनी केलेलं आहे, कुणाल मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते आहे. आपण आता त्या ऑडिओ क्लिप ऐकलेली आहे, उपमहापौरांनी जे काही संभाषण केलेलं आहे अतिशय धक्कादायक आहे, आणि स्वतः म्हणजे शिवछत्रपतींबद्दल सुद्धा त्यांनी अपमानकारक शब्द वापरलेले आहेत. सत्तेची मस्ती त्यातून दिसून येते. नक्कीच या ठिकाणी सत्तेची मस्तीच म्हणावी लागेल, कारण वारंवार अनेक वेळेस देखील त्यांच्या विरुद्ध शेतकरी आहे जे एका अशा धुंदीतच असतात की मी सत्तेचं कशा त्यांच्या दिसून येतो आहे. ह्या क्लिप नंतर देखील आता एक त्यांच्यावरती एक मोठी पडसाद नगरमध्ये देखील उमटताना दिसत आहे. या संपूर्ण आता या प्रकरणामुळे आता त्यांना बडतर्फ देखील करण्यात आलेला आहे. एकूणच आता नगरमध्ये आता सध्या पोलिसांच्या वतीने आव्हान करण्यात येते, शांततेचं आव्हान करण्यात. निश्चितच कुणाल मी पुन्हा येईन तुमच्याकडे. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप सुद्धा जोडले गेलेले आहेत. सर काय म्हणाल, सत्तेची मस्ती भाजपच्या नेत्यांना चढली, जी काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यातून तरी असंच म्हणावं लागतंय? निश्चित रूपानं ही सत्तेची मस्ती आहे. रोज रोज वेगवेगळे भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी असतील किंवा खालपर्यंत आताचा उपमहापौरांचा विषय असेल की रोज काही ना काही वेगवेगळे असे वक्तव्य करतात की ज्यामुळं काहीतरी वेगवेगळ्या घटना सातत्याने घडत राहतात. आणि हे जे काही घटना आहे याच्यामध्ये आधी त्यांचा बडतर्फ केला असेल, राजीनामा घेतला असेल, पण याच्यामध्ये प्रथमतः तो देशद्रोहाचा गुन्हा हा दाखल झाला पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं नाही देशाचं एक आराध्य दैवत आहे, आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अटक झाली पाहिजे. त्याच्याकरता आता संपूर्ण नगर शहरामध्ये आज आपण जर पाहिलं तर ज्यावेळेसपासून ही घटना घडली व्हायरल झाली तर त्याच्यानंतर संपूर्ण नगर शहरामध्ये आमच्याकडं मोठ्या प्रमाणाचे पडसाद उमटलेले आहेत. बंद झालेलं आहे बऱ्यापैकी नगर शहर, वेगवेगळ्या ठिकाणी पुतळ्याचं दहन झालंय, भारतीय जनता पार्टीचा मोठ्या प्रमाणात निषेध या ठिकाणी झालेला आहे, आणि त्याच्यानंतर मग त्यांनी त्याचा राजीनामा घेतलेला आहे. पण एखाद्या व्यक्तीची अशी हिंमतच झाली नाही पाहिजे या गोष्टी करताना की आपण कोणाबद्दल वक्तव्य करतो काय करतोय याचं भान हे सत्तेच्या मस्तीमुळे राहत नाही, त्याच्यामुळे असे प्रकार घडतायत. एकीकडे शिवरायांच्या नावे आम्ही राज्यकारभार चालवतो असं म्हणायचं, मात्र दुसरीकडे शिवजयंतीबद्दल बोलताना, शिवछत्रपतींबद्दल बोलताना आपण काय शब्द वापरतोय, त्यांच्याबद्दल अवमानकारक भाषा वापरतोय याचं भान सुद्धा या नेत्यांना राहत नाहीये. दुटप्पी भूमिका नाही का कुठेतरी दिसून येते? दुटप्पी आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरायचं यांचा अजिबात कुठल्याच प्रकारचा अधिकार राहिलेला नाही, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं म्हणजे अजून त्याचंही काम नाही, म्हणजे फक्त हे मागणी करायची काहीतरी वेगळं दिशाभूल करायची. आज ज्या भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये मतं मागताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं, पण आज तो आशीर्वाद आपल्याला मिळाल्यानंतर त्याच्या या उलट्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतं की कशा प्रकारचा आशीर्वाद त्यांनी त्याचा फक्त मताच्या जोगा मागत असताना तो मिळवला, पण नंतर मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना विसरून गेले आणि ते विसरले नाही तर त्यांच्याबाबत जे वक्तव्य काय आहे त्याच्यामुळे हा त्याच्यामधून आपल्याला त्याच्यामधून समोर येतोय. आमची मागणी आहे की अशा ज्या घटना घडतात तर या घटना थांबण्याकरता किंवा अशा मंडळीमुळे जिथे कुठेतरी समाजामध्ये उपयोग निर्माण होईल किंवा वाद काहीतरी उपस्थित होईल तर अशा व्यक्तींवरती ताबडतोब याच्यामध्ये निश्चित फक्त राजीनामा घेऊन किंवा हकालपट्टी करून चालणार नाही तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ती व्यक्तीला अटक झाली पाहिजे.
यासाठी तुम्ही नेमका आता पुढे काय करणार आहात? कारण भाजपनं आता तरी असं म्हटलेलं आहे की बडतर्फा आम्ही केलेला आहे, राजीनामा घेतलेला आहे. काय नेमकं या संदर्भात तुम्ही पुढे पावलं उचलणार? काय मागणी असेल राष्ट्रवादीची? नाही, आमची तर मागणी आहे की अशा लोकांना देखील अकलपट्टी करून चालणार नाही ना. आमची मागणी आता आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळाशी बोललो आहे, त्यांच्याकडे देखील आम्ही या सगळ्या गोष्टीची माहिती दिली आहे. आणि आता या अधिवेशन देखील चालू होणार की आम्ही अशा व्यक्तींच्या विरोधात हा देशद्रोहाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि या परत कुठल्याच प्रकारच्या निवडणुकीत असे लोक याच्यामध्ये परत हे निवडणुकीला उपास राहता येणार नाही अशा प्रकारची म्हणजे त्यामध्ये तरतूद ही झाली पाहिजे. मात्र या असं कुणी उठल आणि फक्त तुम्ही अकलपट्टी करताना राजीनामा घेतात असं चालणार नाही. हे म्हणजे फक्त विषयाला पकड दिल्यासारखं होत, म्हणजे जे काही वक्तव्य केलं ते विषयाला फक्त पकड दिल्यासारखं होत. निश्चितच, धन्यवाद संग्राम जगताप. लोक पाठीशी घालतायत, हे जे भाजपचे मंडळ आहे पाठीशी त्यांना घालतात. म्हणजे राजीनामा घेतला म्हणजे काय झालं? फक्त पाठीशी घालताना अकलपट्टी केली म्हणजे काय? पाठीशी घालायचं तो विषय फक्त थांबवण्याकरता, तूर्त थांबला पाहिजे याच्याकरता तो मार्ग काढलाय त्यांनी, बाकी काही नाही. निश्चितच, धन्यवाद संग्राम जगतापजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी. आपण एकंदरच पाहतोय नगरमध्ये तणावाचं वातावरण आहे, तणावाची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सेनेच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ते नेमकं काय म्हणतात आपण ऐकणार आहोत. नगरच्या उपमहापौरांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. एका कर्मचाऱ्यासोबतचं उपमहापौरांचं संभाषण होतं आणि या संभाषणादरम्यान त्यांनी शिवजयंतीबद्दल आणि शिवछत्रपतींबद्दल अपमानकारक शब्द वापरले. ही क्लिप व्हायरल झाली, त्यानंतर नगरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि या सगळ्यानंतर भाजपनं त्यांना बडतर्फ केलेलं आहे, त्यांचा राजीनामा घेतलेला आहे, हकालपट्टी त्यांची करण्यात आलेली आहे. टीव्ही 9 बातमीनंतर छिंदम, जे उपमहापौर आहेत ज्यांनी अपमानकारक शब्द वापरले होते शिवजयंतीबद्दल आणि शिवछत्रपतींबद्दल, त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. टीव्ही 9 ही बातमी लावून धरलेली होती शिवजयंतीबद्दल, श्रीपाद छिंदम यांचं अपमानजनक असं वक्तव्य होतं.